पक्षांतर्गत कारवाई झाल्यानंतर आता प्रिया दत्त यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल चर्चेला उधाण आलेलं आहे. प्रिया दत्त आता नेमका कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. शिवसेनेकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीची चर्चा आहे. शिवसेना नेते आणि प्रिया दत्त यांचं थेट कॅमेरावर भाष्य करण्यास या दोघांनी नकार दिलेला आहे. काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेस रक्तात आहे, राजकीय विरोधकांकडून माझ्या बाबतीत अपप्रचार होतोय असं प्रिया दत्त यांचं म्हणणं आहे. गेली 8 वर्ष मी AICC सचिव पदावर होते. काही व्यक्तिगत कारणांमुळे पदमुक्त करण्याची विनंती यापूर्वीच पक्षश्रेष्ठींना केली होती. आगामी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही असंही दत्त यांनी स्पष्ट केलंय. पण मला उमेदवारी द्यावी अथवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, ते माझ्या हातात नाही. ठाकरे कुटुंबियांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत, बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. काय म्हणाल्या प्रिया दत्त पाहूया. गेली 8 वर्ष मी AICC सचिव पदावर होते. व्यक्तिगत कारणांमुळे पदमुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठीनं यापूर्वीच केली होती. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल अजून निर्णय घेतलेला नाही. माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. ठाकरे कुटुंबियांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत, बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत असंही प्रिया दत्त म्हणालेले आहेत.